दिग्रस तालुका के कई किसानों ने मिट्टी की बुवाई कर दी है। इसी तरह पिछले 25 दिनों से किसान बारिश के आने का इंतजार कर रहे हैं। बारिश न होने के कारण किसानों के लिए एकमात्र विकल्प बुवाई के लिए मोटर पंप द्वारा पानी उपलब्ध कराना है। लेकिन इन जगहों पर भी दिग्रस तालुका में 25 रोहित्रों के खराब होने से पीड़ित है। कई किसान दोहरी बुआई के संकट का सामना कर रहे। यादव गावंडे के साथ सरपंच संगठन ने बिजली वितरण के उप कार्यकारी अभियंता राठौर से किसानों के दुख को तत्काल सहानुभूति देने और उन्हें तत्काल न्याय देने की मांग की है। निवेदन आता ऐका निवेदन है, आम्ही सगळे सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते आहो, तुमची एक तर लाईन आम्हाले पूर्णतः चालू ठेवता ते सुद्धा पहा, नाहीतर 24 तास पूर्ण बंद करा। ते निवेदन सर्व जमूद आहे, पूर्व पाणी काढली तिथे ते सह्या मारायच्या। एवढं या निमित्तानं तुम्हाला सांगतो, नाही तर आम्हाला सुरळीत लाईन द्या। त्या लाईन येण्याचा आनंद झाल्यापेक्षा दुःख जास्त होते, किंवा आल्यानंतर किती सेकंदात जाते त्याच्यामुळे खूप त्रस्त आहे। ठीक आहे, आणि म्हणून याचा लवकर मार्गी लावा, नाही तर बंद करा, नाही तर मग आम्हाला सगळं बंद करा, सगळं व्यवस्थित करून थोडा थांबा। तरी किती दिवस? 10-15 दिवस लागते। आणखीन पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्यात पाऊस नाही झाला ना। आज काय परिस्थिती आहे माहिती आहे का? शेतकरी ज्याच्याकडे सिंचन, ऐका सर, ज्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, पाणी आहे, पण विद्युत अभावी सिंचन करू शकत नाही। दुसरा गोष्ट, पाण्याच्या जे काही वितरण, पाणी पिण्याचं पाण्याचे वितरण व्यवस्था आहे, आपण त्याला पाणी पुरवठा नळ योजना म्हणतो, त्याच्यासाठी दररोज वाद होऊन राहते। त्याच्यानंतर पीठ गिरणी, म्हणजे जे काही आपण खातो पितो पीठ पाहिजे ते त्याचे बांधे, अशा सगळ्या, म्हणजे पाणी पुरवठे पैसे काय नाही भरत तुम्हाला? पैसे आम्ही भरतो, पैशाचं काही नाही, तुम्ही वन टाइम आम्ही हे करतो, काही विषय नाही। कुठं भरलेलं आहे पैसे? भरलं तर तो विषय नाही, तो मग तुम्ही पैसे नाही भरत म्हणून असं करता का? आम्हाला पाणी नसते, पाऊस नसते, तुमची हवा नसते, काही नसताना 12-12 तास लाईन बंद राहते 15 दिवसात ते सगळं व्यवस्थित करणार आमच्या बरोबर रेग्युलर। आणि दुसरी गोष्ट, तालुक्यातले जवळपास 55 ग्रामपंचायतीपैकी 72 गावापैकी 22 गावात ट्रान्सफर झालेले, मग ते एजीचे असो, सिंगल फेजचे असो, आणि एक ट्रान्सफर परवा दिवशी चळते। आता ते जळाल्यानंतर मग ते ट्रान्सफर आपण काय फायदा ते हे लावून? किती ट्रान्सफॉर्म जळालेले आहे, कितीतरी मांडव्याचीच उतर। आज आम्ही सर्व सरपंचाच्या वतीने विद्युत वितरण कंपनीला निवेदन दिलेलं आहे, जो गेल्या काही दिवसापासून जो काही विद्युतचा लपंडाव सुरू आहे, त्याच्यामुळं प्रचंड प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांसह आपले काही जीवनावश्यक बाबीवर विपरीत परिणाम होत आहे, त्यासाठी आज आम्ही निवेदन दिलं आहे। आणि या निमित्तानं वीज वितरण कंपनीला आमची सर्व सरपंच बांधवांची निवेदन विनंती आहे, जर या कंपनीला विद्युत पुरेशी किंवा सुरळीत देणं होत नसेल तर यांचे 24 तास पुरवठा बंद करण्यात यावा, अशा आशयाचे आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि या निमित्तानं या वीज वितरण कंपनीने सुरळीत पुरवठा करावा अशी विनंती करतो, आणि न केल्यास आम्ही स्वतः या गावची पूर्णतः लाईन बंद केल्याशिवाय राहणार नाही। ती त्यांनी समस्त ऊर्जा मंत्र्यासह या जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता, उपविभागीय अभियंता यांनी दखल घेण्यात यावी, या निमित्ताने विनंती करतो। धन्यवाद। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर।